इयत्ता पांचवी विषय गणित घटक आकृतिबंध अध्ययन निष्पत्ति चौरस संख्या व त्रिकोणी संख्या यांचे आकृतिबंध ओळखतात। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण चौरस संख्या म्हणजे काय ते पाहूया। एका नैसर्गिक संख्येला त्या संख्येने गुणून तयार होणारी संख्या ही चौरस संख्या असते। चौरस संख्येलाच वर्गसंख्या किंवा पूर्ण वर्गसंख्या असे देखील म्हणतात। चौरस संख्येपासून चौरसाकृती आकृती तयार होते, म्हणून या संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात। आता समोरील बुद्धिबळाचा पट पहा। यामध्ये 8 चौरस उभ्या रांगेत व 8 चौरस आडव्या रांगेत आहेत। हे सर्व चौरस एकत्र केले असता एक मोठा चारही बाजू समान असलेला चौरस तयार झाला आहे। उभ्या रांगेतील 8 चौरस गुणिले आडव्या रांगेतील 8 चौरस गुणून झाले 64 चौरस। 8 ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि तिला आपण त्याच संख्येने गुणले असता मिळणारी 64 ही संख्या एक चौरस संख्या आहे। आता हा समोरील एक चौरस पहा। यामध्ये एक उभा स्तंभ आणि एक आडवा स्तंभ आहे। एक उभा स्तंभ गुणिले एक आडवा स्तंभ गुणून झाले एक स्तंभ। एक या नैसर्गिक संख्येपासून एक ही चौरस संख्या मिळते। आता हे समोरील चार चौरस पहा। यामध्ये दोन उभे स्तंभ आणि दोन आडवे स्तंभ आहेत। दोन उभे स्तंभ गुणिले दोन आडवे स्तंभ गुणून झाले 4 स्तंभ। दोन या नैसर्गिक संख्येपासून चार ही चौरस संख्या मिळते। आता हे समोरील 9 चौरस पहा। यामध्ये 3 उभे स्तंभ आणि 3 आडवे स्तंभ आहेत। 3 उभे स्तंभ गुणिले 3 आडवे स्तंभ मिळून झाले 9 स्तंभ। 3 या नैसर्गिक संख्येपासून 9 ही चौरस संख्या मिळते। वरील तिन्ही उदाहरणांचे आपण निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते, एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता तयार होणारी संख्या ही चौरस संख्या असते। उदाहरणार्थ 1 × 1 = 1, 2 × 2 = 4 आणि 3 × 3 = 9 यातील 1, 4 आणि 9 या चौरस संख्या आहेत। खालील सारणीचे नीट निरीक्षण करा। यामध्ये चौरस संख्येचा पाया आणि त्याची चौरस संख्या दिलेली आहे। सारणीतील चौरस संख्यांच्या एकक स्थानाचे आपण निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते, एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 आणि 9 याच संख्या पुन्हा पुन्हा येत असतात। यावरून आपण असे म्हणू शकतो, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक असतील तर ती संख्या चौरस संख्या नाही। आता पुढील संख्या पहा आणि यातील चौरस संख्या कोणत्या ते ओळखा। गुरुजी, यातील 18 आणि 72 या संख्या चौरस संख्या नाहीत, कारण त्यांचे एकक स्थानी 8 आणि 2 हे अंक आले आहेत। शाबास। 10 × 10 = 100 म्हणजे 100 ही चौरस संख्या आहे गुरुजी। शाबास। 4 × 4 = 16 म्हणजे 16 ही चौरस संख्या आहे गुरुजी। शाबास।